राज्य सरकार सिर्फ ओबीसीओं के साथ अन्याय कर रही है और ओबीसीओं के साथ महाविकास अघाड़ी सरकार द्वारा फुटबॉल खेला जा रहा है। ऐसा आरोप पूर्व ऊर्जा मंत्री और भाजपा के प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुए ने लगाया। इस दौरान अशोक चौहान पर आरोप लगाते हुए उन्होंने कहा कि अशोक चौहान ये राज्य की ओबीसीओं की दिशा भूल कर रहे हैं। साथ ही उन्होंने कहा कि राज्य सरकार सुप्रीम कोर्ट में जाकर टाइम पास कर रही है। मी यापूर्वी सांगितलं की राज्य सरकार ने सुप्रीम कोर्टात जी केस केली आहे ती केस फुटबॉल म्हणून केली आहे, ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करण्याकरता केली आहे। केंद्राने ऑलरेडी राज्य सरकारला कळवलं आहे की जी मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण जी मुख्यमंत्री असताना जनगणना झाली होती त्याच्यामध्ये 69 लाख चुका आहे आणि हे चुका असतानासुद्धा या पद्धतीने त्यांनी याचिका केली केवळ फुटबॉल करतात आहे, केंद्र सरकारच्या नावाने खळे फोडत आहे। ॲक्च्युली 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाने कळवलं आहे, आदेश पारित केला आहे सर्वोच्च न्यायालयाने की ओबीसींना आरक्षण देण्याकरता ट्रिपल टेस्ट करा, इम्पेरिकल डेटा राज्य सरकारने तयार करा। केंद्राची जबाबदारी नाही, राज्य सरकारची जबाबदारी फिक्स केली आहे सुप्रीम कोर्टाने। आणि मग राज्य सरकारची जबाबदारी होती तर हे सुप्रीम कोर्टात काय गेले? 6 महिने वेळ काढून धोरण काय केलं? आज 6 महिने झाले सुप्रीम कोर्टाचा निकालावर काहीच कारवाई करत नाही। एक अध्यादेश काढला त्या अध्यादेशावरही यांच्या कायदे विभागाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यामुळं ओबीसीचा फुटबॉल करताय, ओबीसींना मूर्ख बनवतायत, महाविकास आघाडी सरकारमधले नेते ओबीसीवर अन्याय करतायत, खोटं बोलतायत, सुप्रीम कोर्टात जाऊन टाइमपास करतायत, यांना डेटा तयार करायचा आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार ही ओबीसींना मूर्ख बनवून जाणून बरोबर या निवडणुकीमध्ये त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणून या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार वागत आहे।